ऑल बी एस सी सेकंड इयर स्टूडेंट. नाउ द टुडेज टॉपिक इज द जेनेटिक ड्राफ्ट. आता जेनेटिक ड्राफ्ट जे असते ते कशा प्रकारचं आहे, एक इव्होल्युशनरी फोर्स आहे जो ऑपरेट होतो कशामध्ये, तर स्मॉल पॉप्युलेशन्समध्ये. कुठे ऑपरेट होतो हा? एक इव्होल्युशनरी फोर्स आहे आणि ऑपरेट होतो स्मॉल पॉप्युलेशनमध्ये. आणि डिस्क्राईब कोणी केलेला आहे? सिवाल राईट इन 1931, म्हणून त्याला म्हणतात सिवाल राईट इफेक्ट. आणि अकॉर्डिंग टू द हार्डी विनबर्ग लॉच्या प्रमाणे ज्या ठिकाणी लार्ज पॉप्युलेशन असते त्या ठिकाणी जीन फ्रिक्वेन्सी काय असते? रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन. वेन द मॅटिंग कशी राहते? रॅन्डम अँड देर इज नो म्युटेशन अँड सिलेक्शन. जीन फ्रिक्वेन्सीमध्ये काय होते? जी जीन लार्ज पॉप्युलेशन असेल तर त्या ठिकाणी जीन फ्रिक्वेन्सी असते ती रिमेन्स कॉन्स्टंट असते जनरेशन आफ्टर जनरेशन. आणि ज्या ठिकाणी मॅटिंग होते ती कशी राहते? रॅन्डम अँड देअर इज नो म्युटेशन अँड सिलेक्शन. बट इन अ स्मॉल पॉप्युलेशन, जर स्मॉल पॉप्युलेशन असेल तर जीन फ्रिक्वेन्सी काय असते? फ्लक्च्युएट होते प्युअरली बाय चान्स. दी चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ द जीन प्युअरली बाय चान्स. जी चेंज होते, जो चेंज होतो फ्रिक्वेन्सीमध्ये ऑफ जीनच्या प्युअरली बाय चान्स, त्याला म्हणतात जेनेटिक ड्राफ्ट. आता जेनेटिक ड्राफ्ट जो आहे लार्ज पॉप्युलेशनमध्ये इनसिग्निफिकंट असतो, पण स्मॉल पॉप्युलेशनमध्ये तो सिग्निफिकंट इफेक्ट करतो. As the result of small population, some genes may be reduced in frequency by chance. ज्या ठिकाणी स्मॉल पॉप्युलेशन असेल त्या ठिकाणी सम जीन्स कसे असतात? रिड्यूस करतात फ्रिक्वेन्सी बाय चान्स. आणि ज्या ठिकाणी जीन पूल असेल ऑफ द पॉप्युलेशन इज चेंज विदाऊट इन्व्हॉल्विंग द क्वेश्चन्स ऑफ द युजफुलनेस ऑफ द ट्रेड. ज्या ठिकाणी जीन पूल राहते ऑफ द पॉप्युलेशन, जीन पूल ऑफ द पॉप्युलेशन्स इज चेंज हो, जो चेंज होतो तो विदाउट इन्व्हॉल्विंग काय राहते? द क्वेश्चन्स ऑफ युजफुलनेस ऑफ द ट्रेड्स. देन नेक्स्ट पेजवर बघा. द जेनेटिक ड्राफ्ट जो आहे कॅन इझिली एक्सप्लेन बाय द कॉईन फ्लिप एक्सपेरिमेंट. जेनेटिक ड्राफ्ट जो होता तो कशावरून एक्सप्लेन करण्यात आला? एक एक्सपेरिमेंट आहे कॉईन फ्लिप एक्सपेरिमेंट. वेन मेनी थ्रोज ऑफ द कॉईन आर मेड द टेल्स अँड हेड्स. जो कॉईन असतो त्याचे आपण दोन पार्ट, दोन जे असतात दोन डायरेक्शन्स राहतात, एक जी असते ती टेल्स दुसरी असते हेड. विल ऑकर इन मोअर ऑर लेस इक्वल नंबर. काय असतात? ऑकर होतात मोअर नंबरमध्ये किंवा लेस नंबरमध्येच. वेन ओनली थ्री ऑर फोर थ्रोज आर मेड इट इज पॉसिबल दॅट ऑल मे बी हेड ऑर टेल्स प्युअरली बाय चान्स. आता त्याच्यामधले तीन ते चार जे घेतलेले आहे ते काय म्हटलेले? प्युअरली काय आहे, जे प्युअरली काही आहे ते आहे हेड, आणि प्युअरली जे काही आहे ते काय म्हटलेले आहे? टेल्स. ओके, प्युअरली बाय चान्स. सिमिलरली द जीन फ्रिक्वेन्सी इज मेंटेन कॉन्स्टंट ओनली इन लार्ज पॉप्युलेशन. जीन फ्रिक्वेन्सी कशामध्ये राहते? मेंटेन होते लार्ज पॉप्युलेशनमध्ये. बट इन स्मॉल पॉप्युलेशन द जीन फ्रिक्वेन्सी चेंज प्युअरली बाय चान्स. जर स्मॉल पॉप्युलेशन असेल तर त्या ठिकाणी जीन फ्रिक्वेन्सी काय होते? चेंज होते प्युअरली बाय चान्स. दिस चान्स फ्लक्च्युएशन्स गोज ऑन कंटिन्युअसली अंटील वन अलील इज लॉस्ट अँड अदर इज फिक्स. म्हणजे त्या ठिकाणी वन अलील काय होते? लॉस्ट होतो आणि अदर जो असतो त्या ठिकाणी फिक्स होतो. वेन अ म्युटेशन, न्यू म्युटेशन अराइजेस इन अ स्मॉल पॉप्युलेशन इन जेनेटिक ड्राफ्ट एलिमिनेट ऑर द फिक्स इन रेस्पेक्टिव ऑफ द अडॅप्टिव्ह व्हॅल्यू. त्या ठिकाणी काय होते? जे न्यू म्युटेशन असते अराइज होते, जो स्मॉल पॉप्युलेशन असते त्या ठिकाणी जेनेटिक ड्राफ्ट काय होतो? एलिमिनेट्स होतो और फिक्स होते इट रिस्पेक्टिव ऑफ इट्स अडॅप्टिव्ह व्हॅल्यू. दिस मे लीड टू द ॲक्युमुलेटेड ऑफ द सर्टन डिसॲडव्हान्टेजेस कॅरेक्टर. हे काय? डिसॲडव्हान्टेजियस कॅरेक्टर्स आहे. अँड द सबसिक्वेंट एलिमिनेशन ऑफ द ग्रुप पजेसिंग दे. द नेक्स्ट बघा. जेनेटिक ड्राफ्ट जे असते डिफर आहे फ्रॉम द नॅचरल सिलेक्शनपेक्षा. In that it fix or eliminate any character by the chance in respect of its adaptive value. आता जेनेटिक ड्राफ्ट जे असते तो डिफरंट आहे कशापेक्षा? नॅचरल सिलेक्शनपेक्षा. इन दॅट ते फिक्स केला जातो और एलिमिनेट केल्या जाते एनी कॅरेक्टर्स बाय चान्स इन रिस्पेक्ट ऑफ इट्स अडॅप्टिव्ह व्हॅल्यू. बट द नॅचरल सिलेक्शन जे राहते फिक्स राहते ऑफ ओनली अडॅप्टिव्ह कॅरेक्टर. जे काही नॅचरल सिलेक्शन्स असते ते कसं राहते? फिक्स असते. फिक्स अप राहते ओनली अडॅप्टिव्ह कॅरेक्टर अँड एलिमिनेट्स नॉन अडॅप्टिव्ह ट्रेड्स. नॅचरल सिलेक्शन ऑपरेट इन ऑल पॉप्युलेशन्स. नॅचरल सिलेक्शन जे असते ते ऑपरेट होते ऑल पॉप्युलेशन्समध्ये, बोथ लार्ज अँड स्मॉलमध्ये. जे काही नॅचरल सिलेक्शन आहे ते ऑपरेट होते इन ऑल पॉप्युलेशन्समध्ये, बोथ लार्ज अँड स्मॉल. बट जेनेटिक ड्राफ्ट ऑपरेट ओनली इन स्मॉल पॉप्युलेशन. जेनेटिक ड्राफ्ट केव्हा ऑपरेट होते? फक्त स्मॉल पॉप्युलेशन्समध्ये. दस द स्मॉल पॉप्युलेशन इज सब्जेक्टेड टू द
सप्रेशन ऑफ द जेनेटिक ड्राफ्ट. जे स्मॉल पॉप्युलेशन रहते ते क्या रहते सब्जेक्टेड रहते टू द ऑपरेशन ऑफ जेनेटिक ड्राफ्ट एज वेल एज टू द नेचुरल सिलेक्शंस. सो नाउ इन दिस लेक्चर दिस टॉपिक कंप्लीटेड. थैंक यू.